मित्रांनो, 1960 साली 7व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जास्तीत जास्त पुरस्कार अनाड्यांना दिले गेले होते. हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. 1960 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे पुरस्कार जे 1960 साली दिले गेले त्यापैकी जास्तीत जास्त पुरस्कार जिंकणारे अनाडी होते. या सहा अनाड्यांची नावं होती मुकेश, शैलेंद्र, शंकर, जयकिशन, ललिता पवार आणि लास्ट बट नॉट द लिस्ट राज कपूर. तेव्हा ना तुमच्या लक्षात आलेच असेल की मी कशाबद्दल बोलते. नमस्कार मित्रांनो, मी अशोक उजळंकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरी चॅनलवरील फिल्मफेअर अवॉर्ड्सवरील आमची विशेष सिरीज कथा फिल्मफेअरच्या ब्लॅक लेडीजचा 7वा भाग आणि वर्ष आहे 1960. मित्रांनो, 1957 साली आलेल्या दिलीप कुमार अभिनीत मुसाफिर या आपल्या पहिल्या दिग्दर्शनानंतर ऋषिकेश मुखर्जी पुन्हा एक बार दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसले. ते वर्ष होते 1958-59. ऋषिदांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा प्रयत्न. अनाडींना केवळ बॉक्स ऑफिस तुफान चालला तर 1-2 नव्हे तर 1960 सालच्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या सिनेमाने तब्बल 5 सन्मान होते. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. या गाण्यासाठी गीतकार शैलेंद्र यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून सलग दुसऱ्यांदा, उत्कृष्ट गायक म्हणून मुकेश यांना पहिला फिल्मफेअर, तर अनाडीच्या संगीतासाठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर ठरली ती शंकर जयकिशनची जोडी. चोरी चोरी नंतर शंकर जयकिशन यांना मिळालेले हे दुसरे फिल्मफेअर होते आणि योगायोगाने यात नायक म्हणून राज कपूरच होता. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या या गोल्डन इरामधील दिलीप, राज आणि देव या त्रिकुटापैकी 1960 साल उजाडेपर्यंत दिलीप कुमारने 4 वेळा, देवानंदने 1 वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. अनाडीद्वारे राज कपूरने बेस्ट ॲक्टर म्हणून आपले खाते उघडले. 1956 सालच्या सीमा या चित्रपटानंतर उत्कृष्ट नायिका म्हणून दुसऱ्यांदा जिच्या गळ्यात माळ पडली ती प्रतिभा संपन्न आणि सोजळ अभिनेत्री म्हणजे नव्हत्या, पण सिनेमा मात्र अनाडी नव्हता, तो होता विमल राय यांचा सुजाता. सुजाताला बेस्ट फिल्मचा फिल्मफेअर सन्मान तर मिळालाच, शिवाय दिग्दर्शक विमल राय यांना सुजातासाठी बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळाले, जे त्यांचे तब्बल 5वे फिल्मफेअर ठरले. मित्रांनो, सुजाताने नॅशनल अवॉर्ड सोबत यावर्षी कान्स आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर साठी सुद्धा नामांकन मिळाले होते. सुजाता करता बेस्ट स्टोरीचा सन्मान सुबोध घोष यांना मिळाला. सहाय्यक अभिनेते म्हणून जे दोघे पहिल्यांदा फिल्मफेअर घेण्यासाठी स्टेजवर पोहोचले ते होते धूल का फूल साठी मनमोहन कृष्ण आणि अनाडी करता ललिता. मित्रांनो, ललिता पवार यांचे दुर्दैव असे की प्रचंड अशी प्रतिभा असूनही आणि अनेक अविस्मरणीय भूमिका करूनही त्यांना फक्त एकच वेळेला फिल्मफेअर सन्मान मिळाला आणि तो म्हणजे अनाडीच्या डिसूजाच्या भूमिकेसाठी. मित्रांनो, अवॉर्डमधील जागा न मिळालेली परंतु रसिकाच्या हृदयात कायमची जागा निर्माण करणारे 1959 साली प्रदर्शित झाले इतर सिनेमा होते पैगाम, नवरंग, गूंज उठी शहनाई, दिल देखे देखो, छोटी बहन, दो उस्ताद, तर असे होते 1960 सालचे फिल्मफेअर. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा 7वा भाग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.